कोअर कमिटीने निर्णय घेतल्यानुसार तालुकाध्यक्ष बदलण्याचा निर्णय झाला. झालेल्या वादानंतर आता कोअर कमिटी निर्णय घेईपर्यंत विजय केनवडेकरच तालुकाध्यक्ष राहणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले. मालवण भाजपच्या तालुकाध्यक्षपदी विजय केनवडेकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केल्यानंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. गेले 8 दिवस भाजपमध्ये बाबा मुंडकर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. प्रमोद जठार काका कुडाळकर हे पर्सोसिन मच्छीमारांचे एजंट असल्याचा गंभीर आरोप बाबा मुंडकर यांनी केला होता. त्यानंतर बुधवारी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि जिल्ह्यातील पदाधिकारी बुधवारी मालवणात दाखल झाले. शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. तालुकाध्यक्ष बदल हा कोअर कमिटीने घेतलेला निर्णय होता, त्यानुसारच मालवणात तालुकाध्यक्ष बदल झाला. त्यानंतर झालेल्या वादानंतर आता पुन्हा जो काय निर्णय घ्यायचा आहे तो कोअर कमिटी घेईल. मात्र तोपर्यंत विजय केनवडेकर हेच तालुकाध्यक्ष म्हणून कायम राहणार असल्याचे जठार यांनी स्पष्ट केले. दोन गोष्टीमध्ये चर्चा झाली, पण या जे काही कोअर कमिटीचं सांगणं होतं ते सांगितलं. जो काही बदल झालेला होता तो कोअर कमिटीच्या सांगितल्यानुसार झाला होता. जिल्ह्यामध्ये एकूण 4 तालुक्यामध्ये काही विविध निर्णय कारणामुळे त्या ठिकाणचे तालुका अध्यक्षपद बदलण्याची गरज होती. त्याप्रमाणे 3 तालुकाध्यक्षांच्या आपण त्या त्या ठिकाणच्या आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले होते. आणि मालवणच्या तालुकाध्यक्षपदामध्ये बदल करून विजय केनवडेकर यांचं तालुकाध्यक्ष त्या ठिकाणी दिलं होतं. आणि बाबा मोडकरांना जिल्हा चिटणीस म्हणून त्या ठिकाणी पदोन्नती दिलेली होती. यानंतर गेल्या काही दिवसात ज्या काही घडामोडी झाला त्यासंबंधी मी कार्यकर्त्यांची चर्चा केली, त्याची माहिती घेतली. आणि मी माननीय रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री आमचे संपर्कमंत्री जिल्ह्याचे आणि संघटन मंत्री सत्यजित धोंड यांच्याशी, अतुल विजय काळसेकर या सगळ्यांशी चर्चा करून कोअर कमिटीने असं केलेलं आहे की या ही जी काय आत्ता निवड झालेली आहे विजय केनवडेकरांची ती कायम राहील. आणि बाबा मुंडकरांचं जे काही म्हणणं आहे ते कोअर कमिटी ऐकून घेईल. 22 तारीखला मीरा भाईंदरच्या निवडणुकांचे समाप्ती होईल, त्यानंतर ही कोअर कमिटी जिल्ह्यात येईल आणि त्या कोअर कमिटीच्या माध्यमातून या निर्णय या झालेल्या निर्णयावरती चर्चा होईल. आणि जर कोअर कमिटीला याच्यामध्ये काही बदल सुचवायचा असेल किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टींचा निर्णय घ्यायचा असेल तर ती कोअर कमिटी घेईल. निर्णय झालेला कोअर कमिटीने घेतला होता. सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना मी त्या ठिकाणी कोअर कमिटीला कळवणार आहे. कमिटीकडे निर्णय आहे, कोअर कमिटी निर्णय घेईल. तालुकाध्यक्ष म्हणून जे केनवडेकर काम करतील आणि कोअर कमिटीमध्ये जो निर्णय होईल तो केनवडेकर, जठार किंवा मोडकर किंवा अन्य कोणी या सगळ्यांना बंद. आणि 22 तारखेनंतर ती कोअर कमिटी धोंड आणि माननीय सतीश धोंड संघटन मंत्री आणि माननीय संपर्कमंत्री रवी चव्हाण यांच्या होईल. त्या बैठकीत जो निर्णय होईल तो सगळ्यांना बंधनकारक, तोपर्यंत कुणी कोणाशी वाद करू नये अशी विनंती. प्रमोद जठार यांच्या पत्रकार परिषदेनंतर बाबा मुंडकर यांनीही पत्रकार परिषद घेतली. संघटना घटनेप्रमाणे चालण्यासाठी 6 सदस्यांचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्षांकडे पाठवले, मात्र जिल्हाध्यक्ष जठार यांनी चर्चा करण्यास नकार दिला. त्यामुळे झालेला प्रकार आपण प्रदेशाध्यक्षांकडे मांडणार आहोत, तसा कार्यकारिणी ठराव घेतला आहे. आपण केलेले आरोप गंभीर आहेत, या आरोपांची प्रदर्शने दखल घेतली आहे. त्यामुळे प्रमोद जठार यांच्या चौकशीसाठी 2 सदस्यीय समिती नेमण्यात आल्याचंही मुंडकर यांनी सांगितले. खऱ्या अर्थाने मालवण भारतीय जनता पार्टीसाठी, आमच्या एकजुटीसाठी आज खऱ्या अर्थाने हा निर्णायक क्षण आहे आणि आनंदाचा पण क्षण आहे. गेले काही दिवसामध्ये हा एक विषय की आमची जी प्रमुख मागणी होती आणि आम्ही सातत्याने प्रदेश अध्यक्षांच्या प्रदेश कार्यालयांच्या संपर्कात होतो की ज्या जिल्हाध्यक्षांवर आम्ही आरोप केलेले आहेत आणि आरोप हे गंभीर आरोप आहेत, या आरोपाची चौकशी होणं हे पण गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टीला सारवासारव करण्यासाठी ज्या पद्धतीने 1 सदस्यीय समिती आली आणि त्याचा खोटारडेपणा अगदी तुमच्या समोर 2 दिवसातच उघड झाला, प्रदेशाने त्याची दखल घेऊन एक नवीन कमिटी, 2 सदस्यीय कमिटी गठीत करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याचा हा विजय आहे.
ही कमिटी माननीय राज्यमंत्री बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि कोकण संघटक माननीय सतीश दोंड साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही दोन सदस्यीय समिती ह्या सगळ्या मालवण तालुक्यातल्या झालेल्या प्रकाराबद्दल विचार विनिमय करून निर्णय घेणार आहे. खऱ्या अर्थाने जेव्हा एखादी कमिटी नेमली जाते एखाद्या जिल्हा अध्यक्षाच्या वरच्या पदाची, तर खऱ्या अर्थाने हा मालवण तालुक्याचा विजय कशासाठी असेल, तर तो दोन गोष्टीसाठी आहे की ज्या प्रमोद जटारांनी जे आमच्यावर ज्या पद्धतीने पर्सनेटचा पुढाकार घेऊन ज्या पद्धतीने संघटनेच्या विरुद्ध बोललेले होते, आम्हाला देखील काही आर्थिक गणिताचा आम्हाला बाळकडू पाजत होते, ते आम्ही जे काय आम्ही ते जुगारून दिलं, त्या बाळकडूची येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने चौकशी ही ह्या जिल्हाध्यक्ष प्रमोद जटार यांची पण होणार आणि ह्याच्यामध्ये माझी भूमिका आणि माझी बाजू ही पण माझी.